नमस्कार, मी कल्याणी थोरात कल्याणी किचन फॅक्टरी मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। सगळीकडेच मस्त पाऊस चालू आहे, मग प्रत्येक वेळी पावसामध्ये भजेच का खायचे? तर आज मी तुम्हाला रव्यापासून खस्ता कचोरी कशी बनवायची ते दाखवणार आहे। अगदी कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही कचोरी खुसखुशीत आणि चवीला तर अप्रतिम लागते, त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा। चला तर मग थोडाही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। आजच्या रेसिपीसाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे एक वाटी रवा, अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ। आता सगळ्यात आधी आपल्याला एका कढईमध्ये दोन वाट्या पाणी गरम करून घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तूप टाकून घ्यायचं आहे। त्यासोबतच आपण त्यामध्ये चिली फ्लेक्स आणि मीठही टाकून घेऊ। पाण्याला मस्त उकळी आलेली आहे, आता त्यामध्ये आपण रवा टाकून घेऊ आणि व्यवस्थित लो फ्लेमवर हा रवा आपण मिक्स करून घेऊ। ज्या वाटीने इथे मी रवा घेतलेला आहे त्याच वाटीने इथे मी दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम लो करून आपल्याला हा रवा व्यवस्थित या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। बघू शकता रव्याने पाणी सगळं ऍब्जॉर्ब करून घेतलेलं आहे आणि रवा आपला पॅनलाही चिटकत नाहीये। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि यावर झाकण ठेवून आपण 5 ते 7 मिनिट हे असंच ठेवणार आहोत। रव्याचं मिश्रण आपलं थंड होईपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ। त्यासाठी इथे मी 4 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेले आहे, 1 कांदा बारीक चिरलेला, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे। त्यासोबतच इथे मी मसाले घेतलेले आहेत, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा ओवा, 1/2 चमचा चाट मसाला, थोडासा हिंग आणि चवीनुसार मीठ। आता सगळ्यात आधी आपल्याला बटाटे हाताने अशी व्यवस्थित कुस करून घ्यायचे आहे। बटाटे व्यवस्थित कुस करून झाले की आता आपण हे घेतलेलं सगळं साहित्य त्यामध्ये टाकून घेणार आहोत। सगळं साहित्य टाकून झालं की आपल्याला हाताने हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार अजून भाज्या ऍड केल्या तरी चालेल। तुम्ही यामध्ये गाजर, मक्का असेल तर तेही ऍड करू शकता। हे सगळं साहित्य आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं मिश्रण आपलं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे। पद्धतीने
तो याच पद्धतीने आपण या मिश्रणाचे सगळे गोळे तयार करून घेऊ। स्टफिंग तयार होईपर्यंत रवा ही आपला मस्त इथे थंड झालेला आहे। आता तो आपण कढईमधून एका ताटात काढून घेऊ। आता आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हा रवा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता रवा आपण इथे मस्त मळून घेतलेला आहे। आता आपल्याला या मिश्रणाचा एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि याची आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे। पद्धतीने अशी पारी तयार करून झाली की यामध्ये आपण तयार केलेले स्टफिंग असं भरून घेणार आहोत। पद्धतीने असं आपल्याला कचोरीचं तोंड बंद करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपली कचोरी मस्त तयार झालेली आहे। आता कचोरीचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठा केला तरीही चालेल। तर याच पद्धतीने आपण सगळ्या कचोऱ्या मस्त बनवून घेणार आहोत। इथे मी तुम्हाला दुसरी कचोरीही बनवून दाखवणार आहे। मी या कचोरा गोल आकाराचाच बनवणार आहे। तुम्ही नॉर्मल चपटे आकाराची कचोरी बनवली तरीही चालेल। कचोरी तुम्ही गोल बनवा किंवा कशीही बनवा चवीला तर अप्रतिम लागते। खूपच खुसखुशीत आणि खस्ता ही आपली कचोरी तयार होते। त्यामुळे या पावसाळ्यामध्ये ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। अजून तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील तेही मला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। कचोरी बनवत असताना एकीकडे मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे। तेल आपल्याला खूप जास्त गरम इथे करायचं नाहीये। मीडियम आपल्याला तेल इथे गरम करून घ्यायचं आहे। आता आपण तयार केलेली कचोरी यामध्ये टाकून घेऊ। तुम्ही बघू शकता कचोरी टाकल्यानंतर तेलात कशी बुडबुडी यायला सुरुवात झालेली आहे। याच पद्धतीने आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी मी 5 कचोऱ्या तळून घेणार आहे। तुम्ही यापेक्षा जास्त टाकल्या तरीही चालेल। ही कचोरी तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो। कचोरी बनवताना एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की रव्याचं मिश्रण थोडस गरम असतानाच आपल्याला ते पीठ मळून घ्यायचं आहे। ते मिश्रण जर थंड झालं तर तुमची कचोरी तेलामध्ये फुटू शकते। त्यामुळे रव्याचं मिश्रण थोडस कोमट किंवा गरम असतानाच इथे मळून घ्यायचं आहे। आता ही कचोरी बनवताना आपण इथे रव्याचा वापर केलेला आहे, पण रवाही आपण यामध्ये व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे। त्यामुळे ही कचोरी क्रिस्पी होण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागेल। म्हणूनच ही कचोरी तळताना वेळ थोडासा जास्त लागतो। इथे मी एका फोर्कने ही कचोरी अशी पलटून घेणार आहे। जवळपास 1 ते 1.5 मिनिटानंतर आपल्याला ही कचोरी अशी थोडीशी तेलामध्ये पलटून घ्यायची आहे, जेणेकरून ती सगळ्या साईडने व्यवस्थित तळल्या जाईल आणि एकाच कलरवर आपल्याला सगळ्या साईडने कचोरी तळून मिळेल। मैद्याची कचोरी बनवताना आपण त्यामध्ये तेलाचं मोहन वापरतो, पण त्या मोहनाचं प्रमाण जर कमी जास्त झालं तर कचोरी अजिबात खस्ता होत नाही आणि पाहिजे तशी बनत नाही।
नसल्यामुळे मैद्याच्या कचोरीला पर्याय म्हणून ही रवा कचोरी एकदा नक्की ट्राय करा। पावसाळ्यामध्ये पाऊस चालू असताना सारखी सारखी भजीच काय बनवायचे, काहीतरी वेगळं म्हणून तुम्ही ही कचोरी ट्राय करू शकता। लक्षात ठेवा, कचोरी आपल्याला लो टू मीडियम गॅसवरच तळून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता कचोरीला मस्त गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे। त्या स्टेजला आपण कचोरी आता तेलातून बाहेर काढून घेणार आहोत। मस्तच आपली कचोरी इथे तळून तयार झालेली आहे। आता याच पद्धतीने मी सगळ्या कचोऱ्या इथे तळून घेणार आहे। कचोऱ्या मस्त आपल्या तळून झालेल्या आहेत। आवाजावरून तुम्हाला कळतच असेल की किती कुरकुरीत आपली ही कचोरी तयार झालेली आहे। आता मी एक कचोरी तुम्हाला उघडून दाखवते। तुम्ही बघू शकता किती खस्ता आपली ही कचोरी तयार झालेली आहे। मस्तच तुम्ही बघू शकता मसाला सुद्धा आपला अप्रतिम दिसतोय। आई होप आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल। अजून तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील तेही मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही ही कचोरी ग्रीन चटणी किंवा सॉस सोबत खाऊ शकता, खूपच छान लागते। अशा चमचमीत रेसिपीज बघण्यासाठी कल्याणीज किचन फॅक्टरी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा।